पावसाने अक्षरशः सगळीकडे थैमान घातलंय. मुंबईतल्या मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जण ठार झाले, 13 जण जखमी आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाकडून मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. मालाड जवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं काम हे सुरू आहे. शनिवारीच पुण्यातल्या कोंडवा भागात भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्या घटनेत 6 जण ठार झालेत, तर मुंबईतल्या मालाडमध्ये रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून 13 जण ठार झालेत. मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. रात्री 2 वाजल्यापासून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. याबाबत फायर ब्रिगेडचे जवान सर्च ऑपरेशन करतायत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी ही शक्यता आहे. रात्रभर मुंबईत तुफान पाऊस पडतोय, त्याचमुळे ही भिंत कोसळली आहे. जवळजवळ 14 लोकांना मृत्यूमुखी पडल्याची घटना, पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 13 लोक गेल्याची घटना, आणि या घटना खरं तर दुर्दैवी आहे. आता पाऊस पडतोय, चांगला पाऊस पडतोय, पण मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, ठाण्यासारख्या या महानगरामध्ये ज्या काही मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, भिंती आहेत, पुलं आहेत, याबाबत अनेकदा आम्ही सदनामध्ये याचं ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारला सांगितलं. सरकारला खरं किती गांभीर्य हे आजच्या घटनेतून लक्षात येतं. महानगरपालिकासुद्धा यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. अशा घटना, पाऊस पडायला तर पाहिजे पण अशा घटना व्हायला ना पाहिजे, याच्यासाठी सरकार आणि महानगरपालिकेने जेवढी काळजी घ्यायला हवी होती ती आज मुंबईमध्ये या ठिकाणी दिसून येत नाही. आज पूर्णपणानं मुंबई ठप्प आहे, आज लोकल ठप्प आहे. शाळेला सुट्ट्या द्याव्या लागल्या, त्या स्वाभाविक आहेत. सर्व एवढी मोठी काल रात्रीपासून पावसाच्या सरी या ठिकाणी पडत आहेत, आणि जवळजवळ सर्व शासकीय कार्यालय पण या ठिकाणी सरकारने बंद केलेले आहेत. पण मुंबई पुन्हा एकदा पावसाने ठप्प झाली, आणि ती महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेत असणारे पक्ष मुंबई आम्ही कितीही पाऊस पडला तरी सर पोहू देणार नाही, जो त्यांचा दावा होता तो मात्र. सर एक आहे की महापौर म्हणतात की कुठे आत्ता याचं उत्तर देणार नाही, पण एकदा सर्व दूर सगळ्या गोष्टीची माहिती मला घेऊ द्या, माहिती घेतल्यानंतर मी जबाबदारी घेऊ शकतो. सर, शिवसेनेने भाजपने करून दाखवलं का या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, करून दाखवलं नाही तर मुंबई भरून दाखवली एवढं तर नक्की आहे. म्हणजे जे आत्ता काय दिसतंय की सगळं दूर पाणी आहे, पाणीचा निचरा मुंबईमध्ये होत नाही, वारंवार हा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला. मोठ्या मोठ्या घटना या मुंबईनी पावसाच्या नंतर झालेल्या याच्यात पाहिलेल्या आहेत. तरीसुद्धा महानगरपालिका जिथं भाजप आणि शिवसेना एकत्रित आहे, राज्यसत्तेमध्ये एकत्रित आहे, त्यांनी करून दाखवल्यापेक्षा पुन्हा एकदा तुडुंब मुंबई भरून दाखवली मात्र.